सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्याच्यामुळं सातारा जिल्ह्यामध्ये कडक लॉकडाऊन 15 मे पर्यंत लागू करण्यात आलेला आहे. आपण जर बघत असाल तर सातारा जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन आहे की नाही आहे, बाजार खुलेआम चालू आहे. साताऱ्यातला जो वाडेफाट्याचा परिसर आहे, या वाडेफाट्याच्या परिसरामध्ये मोठी बाजारपेठ भरलेली आहे आणि ह्या बाजारपेठेमध्ये खुलेआम नागरिक आता अनेक वस्तू खरेदी करताना दिसत. माझ्या पाठीमागं जर बघाल तर इथं कुठेही सोशल डिस्टन्सिंग पाळलेलं दिसत नाही. सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरशः फज्जा उडलेला आहे. म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या कमी व्हावी यासाठी सातत्यानं जिल्हा प्रशासन प्रयत्न करतंय, मात्र नागरिकांना त्याचं कुठंही कोरोनाबद्दलचं भीती किंवा त्याच्याबद्दलची असणारी एक काळजी ही कुठेही घेताना दिसत नाही आहे. त्यामुळं सातारा जिल्ह्यामध्ये सातत्यानं कोरोनाची संख्या ही वाढू लागलेली आहे. कोरोनाच्या संख्येबरोबर मृत्यू दर देखील वाढलेला आहे. रोजच्या रोज 42 नागरिक आज कोरोनाने मृत्युमुखी पडत आहेत. अशी परिस्थिती असताना देखील आपण बघतोय की खुलेआम ही बाजारपेठ चालू आहे. जिल्हा प्रशासनानं आणि आरोग्य विभागानं या सातत्यानं सांगितलं आहे की सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा, मात्र याच्याकडे देखील साताऱ्यातील सर्वसामान्य नागरिक हे लक्ष देताना दिसत नाही किंवा त्याचं गांभीर्य त्यांना दिसत नाही आहे. त्यामुळंच ही सोशल डिस्टन्सिंग असं पाळलं जात नाही आहे. इथं खुलेआम बाजारपेठा देखील सुरू आहेत. पोलीस प्रशासनानं याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. अन्यथा सातारा जिल्ह्यातील वाढत चाललेल्या कोरोनाची संख्या ही पुन्हा एकदा वाढतच राहणार आहे आणि सातारा जिल्ह्यातील कोरोना हे लवकरात लवकर हद्दपार होणार नाही आहे. त्यामुळं नागरिकांनो, जिल्हा प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करा, आरोग्य यंत्रणेला सहकार्य करा, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा. 15 मेपर्यंत आपल्याला दिलेलं जे काही लॉकडाऊनचे नियम आहेत ते पाळा. अन्यथा सातारा जिल्ह्यामध्ये ही संख्या जी वाढत चाललेली आहे ती कुठेही थोपवता येणार नाही आहे आणि आरोग्य यंत्रणेवर जो का ताण वाढत चाललेला आहे. सातारा जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडत आहे. ऑक्सिजनचे बेड मिळत नाही आहेत, रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नाही आहे, व्हेंटिलेटरचे बेड अवेलेबल होत नाही आहेत. त्यामुळं नागरिकांना उपचाराअभावीच आपला मृत्यू हा मृत्यूला तोंड द्यावं लागतं आहे. अनेकांचे मृत्यू देखील होत आहेत. अशी परिस्थिती असताना देखील सर्वसामान्य नागरिकांना मात्र ह्या गर्दीचं आणि ह्या कोरोनाची कुठेही भीती वाटताना दिसत नाही आहे. आपण बघतोय हे जर असं चित्र जर भयावह दिसत असेल आणि नागरिकांनी हे जे सर्वसामान्य नागरिक आहेत गर्दी करून खरेदी करताना दिसत, ह्यांच्यामुळं जर कोरोना पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यामध्ये वाढू शकतो आणि हा वाढणारा रुग्णसंख्या आहे ही आटोक्यात आणण्यामध्ये आरोग्य यंत्रणेला देखील मोठा ताण आणि तणाव सहन करावं लागत आहे. त्यामुळे नागरिकांनो, सातारा जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने दिलेल्या सूचनांचं पालन करावं आणि आता पोलिसांनी देखील या गर्दीकडे लक्ष द्यावं आणि पोलिसांनी देखील आता नागरिकांना आपल्या लाठीचा मार दिला पाहिजे. कारण सातत्यानं सातारा जिल्ह्यातील नागरिकांना सांगून देखील नागरिक जर गर्दी करत असतील आणि नियमाचं पालन करत नसतील तर मात्र आता लाठीचा प्रसाद देण्याची शिवाय गत्यंतर नाही असं देखील यामुळे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनो, ह्या आरोग्य यंत्रणेने दिलेल्या सूचनांचं पालन करा आणि 15 मेपर्यंत लागू केलेला जो काही कडक लॉकडाऊन आहे त्याचं पालन करा आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा, सॅनिटायझर वापरा, तरच सातारा जिल्ह्यातील कोरोनाची संख्या आटोक्यात येण्यामध्ये आपल्याला चांगली मदत होऊ शकते आणि आपण लवकरात लवकर कोरोनावर मात करू शकतो. आम्ही दिलेली बातमी तुम्हाला कशी वाटली ती नक्की सांगा. आमचा चॅनल जर आवडत असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की पाहत राहा तुमचा हक्काचा चॅनल माय मराठी 24 तास. झाडं कशाची काळजी होतात, उलट तेच आपल्याला अन्न तयार करून देतात. आणि तुला माहिती आहे का त्यांना काय लागतं? फक्त सूर्यप्रकाश आणि पाणी. त्यांना पाणी अगं मग ते सुकून जातात. तू चल गोगी काहीतरी प्रश्न विचारत जाऊ नकोस. चल अब मन में जागी है ये उमंग, हर एक पेड़ हम लगाएंगे, पानी के साथ प्यार देके हम जीवन उसका भी सवारेंगे. अब मन में जागी है ये उमंग, हर एक पेड़ हम लगाएंगे, पानी के साथ प्यार देके हम
जीवन उसका भी सवारेंगे। जहां धूप जलाती धरती को वहां छांव छांव हम लाएंगे। जहां धूप जलाती धरती को वहां छांव छांव हम लाएंगे। हम एक साथ आगे बढ़ते जाएंगे, अपनी जिम्मेदारी अब हम निभाएंगे। हम एक साथ आगे बढ़ते जाएंगे, अपनी जिम्मेदारी अब हम निभाएंगे। एक हरी भरी दुनिया बनाएंगे। हम पेड़ों को लगाएंगे, हम पेड़ों को लगाएंगे, हम पेड़ों को लगाएंगे, हर एक पेड़ बचाएंगे। हम पेड़ों को लगाएंगे, हम पेड़ों को लगाएंगे।